मुंबईसह ठाण्यात मध्यरात्रीपासून पावसाची उसंता, मुंबईतील रेल्वेसह रस्ते वाहतूक सुरळीत, अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर शाळांना सुट्टी जाहीर। पंतप्रधान मोदी आज पुणे दौऱ्यावर, 22,600 कोटींच्या प्रकल्पांची करणार पायाभरणी, तर पुणे भुयारी मेट्रोचंही मोदींच्या हस्ते होणार लोकार्पण। पुण्यात मोदींच्या सभेचा पावसामुळे खेळ खंडोबा, मोदींच्या सभास्थळी पावसाचं पाणीच पाणी, एसपी कॉलेज मैदानावरच्या सभास्थळाचं झालं तळ। सोलापूर विमानतळ आजपासून सेवेत येणार, पंतप्रधान मोदींच्या हस्ते आज होणार लोकार्पण, पुणे दौऱ्यात विमानतळाचं ऑनलाईन उद्घाटन करणार। महायुतीच्या जागा वाटपाबाबत अमित शहांच्या उपस्थितीमध्ये मध्यरात्रीपर्यंत खलबत, भाजप 150 पेक्षा जास्त जागा लढणार, तर उर्वरित जागा मित्रपक्षांनी लढवण्याबाबत चर्चा झाली, सूत्रांची माहिती। मनोज रांगेन पाठोपाठ ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंकडूनही उपोषण स्थगित, हैदराबाद गॅझेट रोखण्यात यश आल्याचं हाकेंचं वक्तव्य। तैवानची फॉक्सकॉन कंपनी भारतामध्ये 1 अब्ज डॉलरची गुंतवणूक करणार, तमिळनाडूमध्ये स्मार्टफोन डिस्प्ले मॉड्यूल प्रकल्प उभारणार असल्याची माहिती। जम्मू काश्मीरमध्ये दुसऱ्या टप्प्यात 56% मतदान, श्री माता वैष्णो देवी मतदारसंघात सर्वाधिक 75% मतदान। सोन्याच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी वाढ, सोनं प्रतितोळा 500 रुपयांनी महागला, तर चांदीच्या दरातही वाढ। लोकशाही मराठी, ऐका पहा जागरूक रहा।